ही निवडणूक आहे. आज जे उभे आहेत त्यांनी मुर्डेश्वरला साक्षी ठेवून बोलायला पाहिजे. ज्या वेळेस 2019 ची निवडणूक झाली त्यावेळेस आदरणीय प्रभाकर रावजीला धोका देणाऱ्या मध्ये एक नंबरला सुरेश बनकर होता. एक नंबरला कोणाची कुठं मांडोली झालेली आहे, तोडी पाणी झालेली आहे, याचे मी 5 साक्षीदार भी ठेवलेले आहे. आज राजकारणामध्ये राजकारण्यासाठी कारण शोधावी लागतात आणि हे कारण बोगस शोधतात. पहिल्या गेल्या 29 तारखेला अब्दुल सत्तारने 2019 निवडणुकीत मी जे उमेदवार आहे या उमेदवारांना माझ्याशी मांडवली केली होती असं भाषणात सांगितलं. पण तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अब्दुल सत्तार हा एक नंबरचा गद्दार आहे आणि त्याच्या पायासारखी वाळू आता सरकलेली आहे. पैसे पैशाच्या भरोश्यावर उड्या मारणारा, त्याला सांगितलं की 9 निवडणुकीत पैसे घेतले, मला 9 निवडणुकीत पण शपथ खाल लावली होती. त्याच्यानंतर आता उमेदवारामध्ये संभ्रम निर्माण व्हावा, कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण व्हावा, माझे पाठीमागे जे उभे खंबीरपणे उभे असलेले परवाकर नाना पालुतकर असतील, रंगनाथ नाना काळे असतील, इतर पदाधिकारी असतील, यांचा गैरसमज व्हावा या हेतूने 19 निवडणुकीत मांडवली केली असं त्यांनी सांगितलं. परंतु मी श्री क्षेत्र मोडेश्वर येथे लवकरच सर्व साधू संतांच्या उपस्थितीत शपथ घेणार आहे आणि त्याची मांडवली 20 का 25 वर्षात तुम्ही जर फोन चेक केला तर त्याचं माझं एक सेकंदाचं भाषण नाही सांगू इच्छितो आपल्याला. त्यांना बी ते हे करायचं, त्यांना मक्का मदिनाची शपथ घ्यायची. मी मोडेश्वरला येऊन ज्या दिवशी अब्दुल सत्तार सांगेल त्या दिवशी त्यांना बी तिथं या, आम्ही सर्व तिथं येतो साधू संतांच्या उपस्थितीत. आम्ही तिथं शपथ करतो की अब्दुल सत्तारचा गेल्या राजकीय आयुष्यात 1 रुपयाचा दागिनदार सुरेश बनकर नाही आणि आमच्या पक्षाचे कोणी पदाधिकारी पण नाहीये.